झालावाड़ शहर में राष्ट्रवादी के सर चिटनेस अतुल वांगदिले के नेतृत्व में अमृत योजना में भ्रष्टाचार और कार्यों में हो रही देरी के विरोध में आज जन आक्रोश मोर्चा निकाला गया। मोर्चे की शुरुआत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यालय से हुई। इस मोर्चे में राष्ट्रवादी कांग्रेस के हजारों पदाधिकारियों व कार्यकर्ताओं के साथ ही महिला कार्यकर्ताओं ने विरोध जताते हुए शहर में मोर्चा निकाला और नगरपालिका के प्रशासन को जांच की मांग की। मोर्चे के दौरान नगरपालिका के कार्य के विरोध में अनेक नारे लगाकर विरोध प्रदर्शन किया गया। इस वक्त नगरपालिका मुख्य अधिकारी को निवेदन दिया गया और अगर कुछ दिनों में मांगे पूरी नहीं की जाती है तो उग्र आंदोलन की चेतावनी दी गई। इस अवसर पर बड़ी संख्या में राष्ट्रवादी कांग्रेस के पदाधिकारी एवं महिला पदाधिकारी उपस्थित थी। जे राष्ट्रवादीचे सरचिटणीस अतुल वांगदिले आहे यांच्याकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शहरात मोर्चा काढण्यात आला आहे। तेव्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस अतुल वांगदिले आमच्यासोबत आहे, तेव्हा त्यांना विचारू या काय मागणी आहे आणि या मागणीची काय पूर्तता करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन आक्रोश आजचा मोर्चा या विषयावर काढण्यात आलेला आहे की अमृत योजनेच्या अंतर्गत दोन कामं झालेली होती, एक होतं 81 करोडचं आणि एक होतं 62 करोडचं। गटार पाईपलाईन अंडरग्राऊंड करण्यात आली ती पूर्णपणे फेल ठरलेली आहे, 5 वर्षात चालू झालेली नाही आहे। त्यानंतर अमृत योजनेच्या अंतर्गत 11 पाण्याच्या टाक्या बांधण्यात आलेल्या होत्या, नळाची पाईपलाईन टाकण्यात आलेली होती, पण आतापर्यंत 11 टाक्या पाण्याच्या चालू झालेल्या नाही आहे। एक टाकीची तर व्यवस्था अशी झालेली आहे का ती अजीर्ण झालेली आहे, पडण्यावर आलेली आहे, पण अजूनपर्यंत पाण्याची टाकी चालू झालेली नाही आहे। जेव्हा इथं जे सत्तेधारी लोक होते, भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष होते, त्यांना माहीत होतं का इथं हिंगणघाट शहरामध्ये बंधारा नाही आहे। बंधारा नसतानी सुद्धा ह्या योजना वापरण्यात आल्या। 142 करोड रुपयाची योजना राबवण्यात आली, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला। हा भ्रष्टाचार केल्यानंतर जे लोकांना सुविधा भेटायला पाहिजे होती ती सुविधा 1% 5 वर्षात मिळालेली नाही आहे। म्हणजे हा पैसा पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे आणि 142 करोड रुपया हा सर्वसाधारण जनतेचा पैसा आहे। म्हणून जनतेचा पैसा यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याची दखल घेतलेली आहे। म्हणून जन आक्रोश आंदोलन आजच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात मला एक सांगा, हे जन आक्रोश जन आंदोलन आक्रोश काढल्यानंतरही आपली मागणी पूर्ण नाही झाली तर पुढील आंदोलन काय राहील? पुढील आंदोलन आमचं याच्यापेक्षा आक्रमक राहणार आहे, कारण की जनतेला हा मुद्दा लक्षात आलेला आहे, जनतेला याचा त्रास सुद्धा भोगावा लागलेला आहे। हे पुढील आंदोलन राहील ते कशा प्रकारचे? चांगले रस्ते सिमेंटचे रोड होते ते फोडण्यात आले मंदातून सेंटरमधून, तिथं गटर पाईपलाईन टाकण्यात आली, 6 इंचचे पाईपलाईन टाकण्यात आले, हजार लोकांचं पाणी त्या 6 इंचच्या पाईपलाईनमध्ये जात नाही, पूर्ण फेलिवर योजना आहे। दुसरा मुद्दा आमचा असा होता 365 दिवसाचा कर पाण्याचा आमच्याकडून घेण्यात येत आहे, सर्व जनतेकडून घेण्यात येत आहे आणि पाणी फक्त आम्हाला 182 दिवस मिळत आहे। म्हणजे हा सुद्धा एक नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या माध्यमातून भ्रष्टाचार आहे। हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे या दृष्टिकोनातून आणि ज्या लोकांनी अमृतनिधीच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार केलेला 142 कोटीचा त्याच्यावर इन्क्वायरी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे। जर कारवाई नाही झाली, इन्क्वायरी नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आक्रमक भूमिका घेण्यात येईल आणि मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येनं जनता रस्त्यावर आमच्यासोबत उतरल्याशिवाय राहणार नाही। एकूणच राष्ट्रवादीचे जे सरचिटणीस आहे या आंदोलनानंतरही जर आंदोलनावर जी मागणी आहे ती पूर्ण नाही झाली, जन आक्रोश करून रस्त्यावर उतरू अशीच यांची भूमिका आहे। आजच्या जन आक्रोश मध्ये मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी ज्या राष्ट्रवादीच्या सामील झाल्या आहेत, त्या महिला पदाधिकाऱ्यांनी विचारू तुमचं काय 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 म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की जी नवीन अमृत योजना जोडलेली आहे, नवीन पाईपलाईन जी आहे 1.5 वर्ष झालेले आहे, ते आमच्या प्रत्येकाकडून घरोघरून 700 रुपये नगर परिषदनी 700 रुपये पर घरून नेलेले आहे, तर ते 700 रुपये नेले आहे आणि अमृत योजनेच्या टाक्या सुरू नाही झाली की अमृत योजनेचं काम पूर्ण झालं? अमृत योजनेचं काम पण पूर्ण झालेलं नाही आहे आणि यांचं जे काम आहे ते अतिशय स्लो पद्धतीने काम होत आहे। 2 वर्ष झाले आमच्याकडून पैसा नेलेला आहे पण अजूनपर्यंत आमच्या नळाला पाणी नाही आहे। आज आपण जनाक्रोश मोर्चा काढला आहे, याच्यानंतरची काय भूमिका राहील? याच्यानंतरची जी आमची भूमिका राहणार ती अतिशय आक्रमक आणि तीव्र आंदोलन राहणार, ते आम्ही नगर परिषदला दाखवून देणार। आता जेंट्स आले आहे समोर, आम्ही आता महिला समोर येणार आणि नगर परिषदला सुद्धा आमच्या जनतेची जी ताकद आहे, महिलांची जी ताकद आहे, ते आम्ही नगर परिषदला दाखवून देणार। आमचं म्हणणं एवढंच, आम्ही फक्त आमच्या हक्काचं मागतो। जेव्हा तुम्ही आमच्याकडून प्रत्येक घरातून टॅक्स बरोबर मागत आहे, कर बरोबर घेत आहे, तर त्या कराचं आम्हाला पाणी द्या। आम्ही फक्त हक्काचं मागतो,
कुणाच्या बापाचं मागत नाही, आम्ही फक्त आमच्या हक्काचं मागत आहे। एकूणच आपण इंधनघाट नगरपालिकेत जन आक्रोश मोर्चा पोहोचलेला आहे, तेव्हा महिला पदाधिकारी राष्ट्रवादीच्या त्या सुद्धा आक्रमक झाल्या आहेत। येणाऱ्या काळात मोठं जन आंदोलन उभारू आणि महिला समोर राहतील अशी काही प्रतिक्रिया यावेळी जन आंदोलनात दिलेली गेली आहे महिला पदाधिकारी। एनबीसी न्यूज के लिए हिंगनघाट से रवि यनोरकर की रिपोर्ट।